आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री रणजित सावंत साहेब आणि आमदार माननीय राणे साहेब, जिल्हाधिकारी माननीय आणि सर्व आपण उपस्थित. आज जो जनता दरबार आमच्या निवेदनामध्ये पण आम्ही म्हटलेलं आहे की जो जनता दरबार आहे त्या जनता दरबारला आमच्या आदिवासी बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि कदाचित शुभेच्छाच्या ह्याच्यामधूनच आज जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन केलं आहे की वर्ष हा कातकरी समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातला भूमी बेघर आणि कुठल्याही सगळ्या संकटाला सामोरं जातोय, कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे दखल घेतली जात नव्हती. आज पालकमंत्री साहेबांकडे ही व्यथा आम्ही प्रकट केली, मांडली. शासन म्हणतोय जमीन नाही आहे, सरकारी जमीन नाही आहे, तिथे कोणी चारा देत नाही आहे कातकरी समाजाला. पण आज पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हा अर्ज निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सुखशिक्षा असलेल्या जमीन आपल्या स्वतःची ओसरगावावर अवघ्या 500 मीटरवर अंतरावर असलेली जमीन जवळजवळ 70 ते 75 कुटुंबांना तिथे घर बांधण्यासाठी आज मंजूर केली आहे. मी संपूर्ण जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींच्या वतीने पालकमंत्री साहेबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. त्यांना आज जिल्ह्याचं पालकमंत्री सन्मान करताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींना पालकत्वासारखे त्यांना आपल्या पोटाशी आपली जमीन देऊन त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं. मी संपूर्ण जिल्ह्याच्या आदिवासीच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. पुढच्या वाटचालीत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद.